गुवाहाटीत तर बंडखोर आमदारांवर दिवसाला लाखोंचा खर्च आणि पूरग्रस्तांना दोन वाट्या भात आणि एक वाटी डाळ आसामची राजधानी गुवाहाटी हा सध्या देशभर चर्चेचा विषय आहे ईशान्यचे हे राज्य महाराष्ट्र राजकारणाचे आखाडा झालेला आहे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मध्ये ठाण मांडून आहेत याशिवाय आसाममध्ये आलेल्या हजारो लोक बेघर झाले आहेत आसामच्या जी चित्रे समोर येत आहेत ती अस्वस्थ करणारी आहेत लोक अन्न आणि पिण्याच्या पाण्यासाठी आसूसलेले आहेत तर तिथल्या लोकांच्या घरात सगळं उद्ध्वस्त झालं आहे पण नेते देशांच्या एकाच भागातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये हजर असतात या हॉटेलचा खर्च कोट्यावधींच्या घरात रेडिस आहे रेडिसन ब्ल्यू सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत या पैशातील काही भाग पूरग्रस्तांसाठी खर्च केल्यास त्यांच्या आयुष्यात नक्कीच आनंद येईल असे लोक सांगत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी